तरी मला वाटलंच होतं बरं का काय हे असं काहीतरी असणार. अरे ही मुलगी सुधाबाईंच्या बद्दल जेवढं भरभरून बोलते ना तेवढं आई वडिलांबद्दल काहीच बोलत नाही. दादा अरे प्रत्येकाचे आपापले प्रॉब्लेम्स असतात काही नाही का, आपण कशाला त्यावर काय बोलायचं. आता कसं समजूतदारपणे बोललास, तसं शहाण्यासारखं नीट वागत जा नेहमी. बाबा आई कुठे? आता मला जरा हात दे. अवकाश आई ग आई आई बघू हाताला बघू बरोबर बसलाय ना, म्हणजे असं कुठे असं काचत बिचत नाही ना इथे वगैरे. पण बरोबर आहे, अजिबात नाही, अगदी बरोबर टाके घातलेत तू. काकू शिवणकाम वगैरे मला अजिबात जमत नाही हो, मला खरं यायला पाहिजे ना. एखादा क्लास लाव का शिवणाचा? कशाला अय्या शिवणावर ना आठवलं, माझ्या ना लहानपणी आमच्या समोर बोंडे आजोबा राहायचे, सरख्यावर सुतकताई करायचे ते, आणि ते जे सूत निघायचं ना त्यांनी स्वतःच स्वतःसाठी कपडे शिवायचे. छकात काय भारी वाटत असेल ना त्यांना. मग तुम्हाला येतं का चरखा चालवायला? मला नाही येत, पण मला शिलाई मशीन येते चालवता, ती पायाने चालवतात ना ती. हो अगं मला दोन लहान बहिणी होत्या ना, म्हणजे आहेत सुमी आणि सुली. तर आमच्या लहानपणी कुठे ग परिस्थिती म्हणजे बेताच बेताच असते ना. तर माझे जे शाळेचे गणवेश असायचे ना ते पुढच्या वर्षी त्यांना असे टाके बिके घालून त्यांच्या मापाचे करून द्यायचे मी. काय ग बिचाऱ्या खट्टू व्हायच्या ग दरवर्षी. त्यांना वाटायचं ना की ताईचे जुने कपडे आपले आम्हाला देतात, शाळेत सगळ्यांचे नवीन आणि यांचे जुने. पण माझे आई बाबा ना एक वेळ दिवाळीला मला नवीन जोड घेणार नाहीत कपड्याचे, पण त्यांच्यासाठी घ्यायचेच. खूप कष्टात गेलो का तुमचं बालपण? काय माहिती त्याला कष्ट म्हणायचे का काय म्हणायचं कुठे कळत होतं, तेव्हा सोयीच नव्हत्या ना काही. एकमेव प्रवासाचं साधन काय तर लाल डब्बा म्हणजे एसटी. सौमित्र आणि विघ्नेश छोटे छोटे होते, त्या दोघांना असं काकोटीला मारायचं आणि गावाला जायचं एसटीत बसून. अगो काय खडतड प्रवास तो, बरं उतरल्यावर रिक्षा नाही चालत जायचं घरापर्यंत, त्यामुळे भरभर भरभर आणि खूप चालायची सवय लागली आहे मला. बापरे कमाल आता काकू तुम्ही. म्हणजे आमचा काय प्रॉब्लेम होतो माहितीये ना, आम्हाला असं रोजच्या आयुष्यात काही कष्ट वगैरे नसल्यामुळे जिमला जायला लागतं, मग ते डायटच करा आणि ते फॅटच बर्न करा. काकू मी थोडी जाड दिसतेय का साडी? खरं सांगू का, तू ना एकदम गोड बासून दिस. म्हणजे एवढी जाड दिसते? वेडू असं कसं म्हणेन मी, गोड बासुंदी म्हणजे बाई सुंदर दिसते. आवडलंय मला. काकू कसलं भारी आता तुम्ही. आहेच मी बाई. छोटीशी पण भारी भेट. छान आहे ओ. पण खरं आहे का मी, मला नको हे वेडीस का तू? माझ्या आईची आहेत, आईने मला दिली. माझे जे काही दागिने आहेत ना ते असे दोन बरोबर समान वाटणीत मी करणार, म्हणजे एक वाटा सौमित्रच्या बायकोला आणि एक वाटा विघ्नेशच्या बायकोला. विघ्नेशची बायको म्हणजे माझी धाकटी जाऊ बरोबर ना? अगदी बरोबर. काकू तुम्हाला लेलेबाईंची ती केतकी कशी वाटते? नाही म्हणजे विघ्नेशची पावलं त्या दिशेने चालली आहे म्हणूनच मी विचारलं, बाकी काही नाही. हे बघा मोठ्या सुनबाई. माझा विघ्नेश आगाऊ असला ना तरी हुशार आहे ग. ती लेलीन आणि तिची ती केतकी दोघी ढ आहेत. काय ढ? किती दिवसांनी ऐकला शब्द ढ. आणि जेव्हा विघ्नेशला कळेल ना की ती हुशार नाहीये तेव्हा त्याची ती जाणारी पावलं आपोआप घराकडे वळतील. ढ ढ ढ. हे म्हण्या ती गोड दिसतेस ग, दृष्ट काढायला पाहिजे.
काकू मला एक माहिती का, मीच माझी दृष्ट काढता दरवेळी, आईने पण नाही काढली कधीच. काजू कटली येते, चला काजू कटली आली, काजू कटली आली. आई गोड दिसते की नाही पोर, माझी काजू कटली. आई शपथ, एक नंबर रावत बाबा कडक. वा खरं छान दिसते माझी पोरगी. माझं मन मला सांगतंय की इस बात पे एक सेल्फी हो जाए. कडक काढूयात की फोटो. ए नलू चला या इकडे आपण फोटो काढू. तो मित्र मैत्री अरे या ना काय माझ्याकडे बघत बसल्यात, एक सेल्फी घेऊयात. दादा दादा एक सेल्फी घेऊयात आपण. चला या 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 लवकर या लवकर या. चला ये ये. आज पहिल्यांदा मला आनंद होतोय सेल्फी काढणार म्हणून. एक मस्त सेल्फी काढू आपण आता. दादा ए दादा थोडा पुढे सरक. हा इकडे बघ कॅमेऱ्यात. ओके रेडी स्टेडी. या वेळेला जर तिचे इथं आई वडील हजर असते त्यांना किती आनंद झाला असता. सगळ्यांच एकत्रित सेल्फी घ्यायचं, राहू द्या. मैत्री उशीर होत असेल ना ग तुला, माई वाट बघत असेल. आई आम्ही निघतोच, मला उशीर होतोय, मला डिस्पेन्सरीत पेशंट थांबले असते. चल डबा घेतला का? हो घेतला. आणि माई काय म्हणतात ते सांग. कळवतो. दादा मैत्रेयीच्या देखत तिच्या समोर तिच्या आई वडिलांबद्दल काही बोलायचं नाही असं ठरलं होतं ना आपलं. अरे ते काय मी चुकून अनवधानाने बोलून गेलो रे. काय झालं? काय नाही. छान दिसते साडी. काय अचानक कॉम्प्लिमेंट वगैरे? तू ना तुझ्या स्वभावानुसार वाग, सूट नाही होत तुला. आणि तू पण ना तुझ्या स्वभावाप्रमाणे स्वभाव, असं काही गप्प गप्प बसते, सूट नाही होते. सगळा पसारा आवरून मगच पुढचा खेळ खेळायला पाहिजे ना, म्हणजे त्यांना सांगायला पाहिजे असं वाटतं मला. बोल ना. हा मला मुंबईला जायचं, तर अर्जंटली गाडी अवेलेबल होऊ शकेल का?